हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश देवेश करंदे. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आली जी असणार TVSची मॉडेल. तुम्हाला दाखवतो कुठे येते. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आली आहे TVSची 310 RR3. आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असेल, फीचर काय काय आहेत, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू बनवून देणार आहे. शेवटपर्यंत बनवू ना. स्टार्ट करतो पहिल्यांदा या बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला एवढं बाईचं भेटेल मोठं ट्रान्सपरंटमध्ये. आणि हे जे असणार आहे हेडलाईट, हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेले असणार आहे. दोघं साईडला तुम्हाला हे असतील DRL. आपण जशी चावी ऑन करतो त्या टाईमला तुमचे हे DRL पण ऑन होऊन जाईल. सेंटरला तुम्हाला बघा, हॉर्सचं तुम्हाला लोगो भेटेल, TVSचा लोगो आहे. आणि त्याच्यात तुम्हाला बघा LED तुमचे ही टेक्नॉलॉजी तुम्हाला दिली असणार आहे, प्रोजेक्टर हेडलॅम्पची. ठीक आहे, इकडे ज्याला टर्न इंडिकेटर तुम्हाला असणार आहे, हे पण फ्लेक्झिबल असेल नॉर्मली, पण ते असणार तुम्हाला LED दिलेले. ठीक आहे, आणि ऑइल किंवा लिक्विड कूलमध्ये तुमची ही दिलेली असणार आहे कूलिंग सिस्टीम गाडीला. आणि हे जे हे असणार तुम्हाला सस्पेन्शन, हे तुम्हाला दिलेलं असणार इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक तुमचे दिले असणार आहे सस्पेन्शन. सस्पेन्शनचा हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे गोल्डन कलरमध्ये. ABS तुम्हाला दिलेली असणार आहे जी ब्रेकिंग सिस्टीम. पुढचं मडगं तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये इकडे साईडला. आणि ही जी डिस्कची जी साईज आहे ती तुम्हाला दिलेली असणार आहे ही 300 mm पर्यंत. फ्रंटच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे 110/70/70 तुमची दिली असणार आहे हे अलॉय व्हील्स या ठिकाणी. आणि टायर पण तुम्हाला सेम असतील, दिलं मॅकलिनचे दिलेले असतील दोघंही टायर तुम्हाला. आणि दोघंही टायर तुम्हाला दिले असणार ट्यूबलेसमध्ये. आणि ऑइल होल्डमध्ये तुमची दिलेली असणार आहे कूलिंग सिस्टीम या बाईकची. आणि म्हणजे तुम्हाला जी ब्रेक हे दिसते विचारलं आहे ती एक मिनटा, ही तुमची डिस्कची साईज तुम्हाला असणार 300 mm पर्यंत. आणि आता तुम्हाला ही हे भेटणार नाही ABS तुम्हाला प्लेट, ही नॉर्मली तुम्हाला डिस्क असणार दिलेली या ठिकाणी. याच्याला तुम्हाला ऑलोव्हिलची पण आहे, तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे या टाईपमध्ये, या डिझाईनमध्ये दिले. हा तुम्हाला सिंगलमध्ये असणार दिला. आणि आतमध्ये तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असेल इकडे साईडला. ठीक आहे, TVS रेसिंग म्हणून या ठिकाणी. ठीक आहे, आता तुम्हाला मी इकडेचे रॉयल साईड प्रोफाईल दाखवतो. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही, इथे बघा तुम्हाला इथं अपाचेचं तुम्हाला इथं ग्राफिक भेटेल, इथं नाव भेटेल ग्रे कलरमध्ये. आणि RR310 तुम्हाला ब्रँडिंग भेटेल या ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे बंदिस्तमध्ये. आणि याच्यामध्ये जो पण तुम्हाला हे जे इंजिन असणार आहे तुम्हाला ते DOHC दिलेलं असणार या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला बघा इथं TVS तुम्हाला रेसिंगची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. आणि RT स्लीपर कच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, स्लीपर डुअल टच टाईपमध्ये तुम्हाला याचं दिले असतं क्लच. पाठी म्हणजे जे सस्पेन्शन दिले असणार आहे तुमचे 2 लांब आर्म ॲल्युमिनियम डाय कॉस्ट स्विंग आर्म दिलेले असणार आहे. ठीक आहे, पाठीमध्ये मोनोट्यूब फ्लोटिंग पिस्टन गॅस असिस्ट शॉकअपचं दिले असणार आहे पाठीचे तुमचं सस्पेन्शन. सायलेन्सर तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे हे मेटमध्ये. आणि वरचं कवर पण तुम्हाला हे मेटमध्ये दिलेलं असणार आहे. हे आपलं ब्रेक पॅड इकडच्या दिले असणार आहे इकडे जायला. वरती तुम्ही ग्राफिक बघू शकता. आणि मेन म्हणजे हे बघा TVSची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल हॉर्सची या ठिकाणी. पण हा पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये इकडे जायला. टाकी पण तुम्ही वसत कशी तुम्हाला डिझाईनमध्ये या ठिकाणी 11 लिटरची तुम्हाला टाकी दिली असणार. हे बघा RR310 तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला अशी ब्लॅक कलरमध्ये इथे ही ग्राफिक दिली असणार आहे. 820 तुम्ही फील करू शकतात. आणि जे नॉर्मल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकता या ठिकाणी. आणि सीट पण तुम्ही बघू शकता तुम्हाला स्प्लिटमध्ये दिलेलं असणार इकडं. हे आपण ओपन करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला टूल किट असेल दिलेलं आणि फर्स्ट एड किट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि RR310 तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल. ग्रॅम हँडल तुम्हाला असणार आहे याच्या राऊंड शेपमध्ये, पण हे असणार आहे मेटमध्ये दिले या ठिकाणी. पाठीमागच्या टायरची जर साईज तुम्हाला सांगायला गेलो, पाठीमागच्या टायरची साईज असणार आहे 150/70 तुमची दिलेली असणार आहे ऑलॉय व्हील्स. ठीक आहे, पाठीमागे पण तुम्हाला 240 mm तरी याची तुम्हाला दिलेली असणार आहे ब्रेक डिस्क ब्रेक या ठिकाणी. आणि म्हणजे तुम्हाला ही एक प्लेट दिली असणार आहे कशाला, ABS सारखे तुम्हाला दिली असणार ही प्लेट आहे सर. ठीक आहे, ट्रेलिस फ्रेम आहे तुम्हाला दिली असणार आहे चेसी टाईप. ओके, आणि हे आपलं आहे गार्ड कशाला या ठिकाणी. आणि हा बघा इकडं तुम्हाला खालच्या आयला तुम्हाला ही अशी टाईप तुम्हाला ही डिझाईन भेटेल या ठिकाणी. पाठीमागचं हे जे मडगळ आहे हे पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. आता रिअर हे बघतो तुम्हाला, रिअर प्रोफाईल दाखवतो. टेललाईट तुम्हाला पूर्णपणे असणार LED दिलेली. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे कशाला, आपल्या LED दिली असतील. इकडं रिफ्लेक्टर असणार आहे आणि इथं नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला रिफ्लेक्टर दिले असेल ऑरेंजमध्ये. आणि हा असणार हेडीमध्ये या ठिकाणी. इकडे चालला तुम्हाला तर हे रियल प्रोटेक्ट तुम्ही तसंच दिले असणार आहे. आणि चेन ड्रायवरचे जे पण कवर असेल या ठिकाणी ते पण तुम्हाला दिले असणार आहे हे फायबरमध्ये. इकडे ओपनमध्ये दिले असणार आहे लुब्रेटिंग करण्यासाठी तुम्हाला चांगली. इथं तुम्हाला जागा दिलेली आहे या ठिकाणी. जी चेनची जी क्वालिटी ती पण हाय प्रोफाईलमध्ये दिले असणार आहे. इथं तुम्हाला 6 feet तुम्हाला हा मॅन्युअली तुम्हाला गिअर बदललेला असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिलेलं असणार आहे अप साईडला. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ असणार इकडच्या साईडला. आणि तुम्हाला या बाईकमध्ये तुम्हाला भेटत नाही सेंटर स्टँड. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट भेटणार नाही, फक्त तुम्हाला असणार फ्रेश स्टार्टमध्ये. जी ग्राफिक तुमची तिकडे असेल तशी तुमची ग्राफिक इकडे पण असणार आहे. RR310 इकडे असणार आहे. आणि अपाचीची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल.
ग्रे कलरमध्ये RR 310 ब्रँडिंग पण तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. तुम्हाला आता हँड पण दाखवून देतो. हँड बघा, हँड तुमचं असं असणार आहे, या ठिकाणी तुमचा डिस्प्ले दिलेला असणार आहे. हां, इथं तुमची ही जी लाईट आहे ती RPM ची असणार आहे. एका साईडला हँड तुमचं असं असेल पूर्णपणे असं या ठिकाणी. इकडच्या आलं तुम्हाला हेडदार लावून दिलेलं असणार आहे. अप्पर डिपर असेल हेडलाईटचं आणि पास लाईट दिली असणार आहे. ठीक आहे, आणि हे जे फंक्शन आहेत, हे मेनू जे बटन, तुम्ही याच्यानुसार तुमची ही डिस्प्ले तुम्ही सेट करू शकता, म्हणजे ऑपरेटिंग करू शकता. इकडच्या आलं तुम्हाला दिलं असणार स्विचचं बोर्ड दिलं असणार, इकडे सेन्सर म्हणून दिलं असणार आहे. सेंटरचा पार्ट तुम्हाला हा सिल्वरमध्ये दिले असेल आणि याच्यामध्ये तुम्ही सस्पेन्शन बघू शकता किती मोठे येते. डिस्प्ले पण तुम्ही बघून घ्या, डिस्प्ले पण तुम्हाला अशी असणार दिलेली मस्त की TFT मध्ये असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट आहे, पास लाईट इकडे दिली असणार, हेडलाईटचं न्यूट्रल लाईट, नंतर मग लो फ्युल इंडिकेटर लाईट, RPM ची लाईट असेल, स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 मोड दिलेले असतील. सध्या या गाडीच्या आतमध्ये तुम्हाला जे असणार आहे मोड तो फक्त तुम्हाला दिलेला असणार. याच्यामध्ये फक्त एक मिनटं सिलेक्ट आर्मंड मोड तुम्हाला याच्यामध्ये फक्त भेटेल. बाकीचे हे जे 3 असणार आहे ते अनलॉकमध्ये नाही आहेत, लॉकमध्ये असतील. हे सध्या जेव्हा तुमचं 1000 किलोमीटर जेव्हा पूर्ण होईल किंवा 700 साडेसातशे किंवा 1000च्यामध्ये तुमचं तर पहिली सर्व्हिस होईल, त्या टायमाला तुमचे हे बाकीचे 2 मोड जे असतील स्पोर्ट्स आणि ट्रॅक हे तुमचे ऑन होऊन जातील त्यावेळेस फर्स्ट सर्व्हिसच्या नंतर. बाकीचे तुम्हाला इथं गिअर शिफ्टर दिलेलं असणार आहे, किल स्विच आहे, नंतर मग किती किलोमीटर टॉप स्पीड किती आहे ते दिलेली आहे, कूलंटचं टेम्परेचर किती आहे ते दिलेलं आहे, ऑडोमीटरमध्ये किती किलोमीटर चालू आहे ते, रेंज फ्युलची रेंज तुम्हाला जेव्हा दिसत राहील, लो फ्युल इंडिकेटर तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. आणि इकडच्याला तुम्हाला दिली असणार मेनू, तुम्हाला रेंज दिलेली असेल. ठीक आहे, इथं तुम्हाला राईड मोड, ट्रिप डिटेल, माय व्हेकल आणि परफॉर्मन्स तुम्हाला मोड पण दाखवून दिले. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ट्रिप A ट्रिप B ट्रिप C नंतर मग डे ट्रिप पीटर एवढं तुम्हाला याच्यामध्ये हे भेटून जातील. सेमच तुमचं माय व्हेकलमध्ये तुम्हाला सर्व्हिस दिलेली असणार आहे, तुमची सर्व्हिस म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला हे असणार आहे तुम्हाला याच्यावर दिसून जाईल या ठिकाणी. इकडे तुमचं परफॉर्मन्स रेकॉर्ड दिलेलं असणार आहे, मायलेज, नंतर मग हे असणार दिलेलं स्पीड, ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे 0 to 60 किलोमीटर किती सेकंदामध्ये तुमची जाते, पासून 5.99 सेकंदामध्ये तुम्हाला 0 to 60 किलोमीटर तुमची स्पीड तुम्हाला भेटून जाते. याच्याला लॅम्प दिलेलं असेल तुम्हाला, इथं डॉक्युमेंटचं तुम्हाला त्यात हे ठेवायचे असतील म्हणजे आपलं लायसन्स किंवा आपले RC बुक तिथं तुम्ही इथं ठेवू शकता या ठिकाणी. परफॉर्मन्समध्ये तुम्हाला दिली असणार आहे कनेक्टिव्हिटी, जेव्हा तुम्हाला दिली असणार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जसं आपण नेव्हिगेशन पण करू शकतो, इनकमिंग कॉल असणार आहे, नंतर मग SOS अलर्ट असेल दिलेले. ब्राईटनेस तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे तुम्ही तसं करू शकता ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली. क्लॉक दिलेलं असणार आहे, ठीक आहे, मॅन्युअली सेटअप तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. डेट पण तुम्हाला सेमच करू शकता तुम्ही, ठीक आहे. याच्यामध्ये डे अँड नाईट मोडमध्ये तुम्हाला दिले असणार आहे ॲटो अँड मॅन्युअली, हे दोन तुम्हाला दिले असणार आहे मोड. अरे कस्टम वेटमध्ये तुम्हाला काही टाकायचं तुम्ही इथं टाकू शकता. ओडोमीटर दिलेलं असणार तुम्ही सेट करू शकता, नंतर मग ॲव्हरेज मायलेज, नंतर IMEA IMI लॅम्प टायमर हे सगळं तुम्हाला जेव्हा दिसत आहे सेमच असणार आहे. स्पीड अलर्ट दिलेलं असणार आहे तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही स्पीड अलर्ट म्हणजे हिटू शकता तुमचा, तुम्हाला कितीचा हे पाहिजे रनिंग टाईप 70 ते किती पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकतात, 70 80 90 जसं पाहिजे तुम्ही तसं ते तुम्ही खेळू शकतात. ठीक आहे, तुम्हाला जेवढी भेटून जाईल. सध्या हे होतं तुम्हाला अर्बन तर मोठं जेवढं दिसत राहील. आणि याच्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशनमध्ये दिलेलं असणार टर्न बाय टर्न, कॉलिंग अलर्ट पण असणार, SMS अलर्ट पण असणार दिलेलं, तुम्ही ते सगळं करू शकतात यामध्ये. आणि ते तुम्हाला दिलेलं असताना हे आपलं हॅझार्ड लॅम्प तुम्हाला दाखवत देतो, ते बघा इकडे तुमचे LED चे तुमचे DRL पण ऑन होऊन जाईल आणि हे आपले हॅझार्ड लॅम्प फ्रंटचे पण चालवतील आणि हे रिअल शेवन. टेल लाईटची पण तुम्ही शिकवू शकतात कशी ती टेल लाईटमध्ये तुम्हाला बघा तसं दिले असणार आहे. आणि इथं तुमची हा एक टेल लाईट पण दिली असेल LED मध्ये या ठिकाणी. ठीक आहे, हे DRL तुमचे इकडे साईडला दिलेले हे या शेपमध्ये आणि इथं हे तुमचे टेल लाईट दिलेले असतात. इथं पास लाईट दिली इकडे साईडला, ठीक आहे, हे आपले हाय बीम लो बीम आणि पास लाईट. ठीक आहे, खाली तुम्हाला दिलेलं असणार इंजिन लाईट आणि ABC तुम्हाला लाईट दिली असणार इकडे साईडला. इकडे जायला असणार टर्न इंडिकेटर आणि खाली तुम्हाला दिले असणार इकडे जायला बघायचं, इथं तुम्हाला दिले असणार टर्न इंडिकेटर लाईट आणि इथं असणारे हॉर्न याच्याला खाली. सध्या गाडी हे बघा तुम्हाला दिले असणार हॉर्न खाली. आता मी तुम्हाला गाडीचा साऊंड दाखवून देतो कसा येतो. ठीक आहे, एक मिनटं
सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला बाईकचा कसा आहे, गाडीची तुम्हाला लुक पण कशी वाटली तुम्हाला तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक कलर आहे, तुम्हाला कलर पण सांगतो कोणते कोणते असणार आहे या बाईकमध्ये. या बाईकमध्ये तुम्हाला ही दे असणार आहे टाईप, इंजिन टाईप तुमचं असणार आहे SI 4-stroke 4-valve सिंगल सिलेंडर असणार आहे लिक्विड कूडमध्ये. रिवर्स तुम्हाला इन्क्लुडेड असणार आहे दिलेलं. 312.2 CC तुम्हाला डिस्प्लेमेंट दिली असणार आहे कॅपॅसिटी. मॅक्झिमम पॉवर जनरेट करते ही 34 BHP जी 9700 RPM चालली जाते. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो टॉर्क भेटतो तो तुम्हाला भेटतो 27.3 NM पर्यंत, तो 7700 RPM पर्यंत चालला जातो. या बाईकमध्ये तुम्हाला बोर भेटतो 80 mm पर्यंत, स्ट्रोक भेटतो 62.1 mm पर्यंत. फ्युअल इंजेक्टर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दिलेली, त्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला करता येईल आणि मायलेज पण तुमचा चांगला भेटेल. याच्यामध्ये मायलेज पण तुम्हाला नॉर्मली भेटतोच, पण जसं आपण हे करू आपलं ट्रॅक मोड्स चेंज करू तशी तुमची मायलेज पण थोडी तुमची कमी होऊन जाईल. मॅक्झिमम स्पीड भेटते तुम्हाला स्पोर्ट आणि ट्रॅकमध्ये 160 km/h, आणि अर्बनमध्ये भी देते तुम्हाला टॉप स्पीड तुम्हाला 125 km/h. यामध्ये तुम्हाला जे हे असणार ब्रेक फ्ल्युइड POT4 टाईपमध्ये दिली असणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला दिली असणार 12 V तुम्हाला बॅटरी दिली असणार आहे 1 8 ampere. यामध्ये ठीक आहे गाडीचं तुम्हाला डायमेन्शन सांगतो, डायमेन्शनमध्ये हाईट असणार आहे 1135 mm, लेंथ दिली असणार आहे 2001 mm, विड दिली असणार 786 mm, व्हील बेस दिली असणार आहे 1365 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअर असणार आहे 180 mm पर्यंत, सॅडल हाईट दिली असणार आहे 810 mm पर्यंत. याची शेप पण तुम्ही बघू शकत असतात पूर्णपणे, बघा स्पोर्ट्स एकदमच प्रो स्पोर्ट्स ही गाडी इथं दिली असणार आहे. इथं तुम्हाला हे एस लोकेशन तुम्हाला जागा दिसणार एका साईडला, इकडे पण असेल आणि दुसऱ्या साईडला पण दिलेलं असेल इकडे ठीक आहे. तुमचे हे दिसले असणार आहे ब्रेकची तुमची हे दिसणार आहे वायर या ठिकाणी ठीक आहे, इकडे साईडला दिलेली असणार आहे. हे ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला रेसिंग हेल्मेट भेटेल आणि एक वेलकम किट पण तुम्हाला ज्यामध्ये भेटून देईल. या बाईकची प्राईस असणार आहे 320,000 भिवंडी टेमकर जे ठिकाणी हा तुम्हाला शोरूम भेटून जाईल. जे हे पण असणार आपलं जे पण पासिंग मिसिंग असेल त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असेल दिलेलं. INDचे तुम्हाला 90 ft भेटून जाईल आणि जे पण फ्रेम असेल ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला जेवढी भेटून जाईल. या बाईकमध्ये तुम्हाला दोन कलर असतील, एक टायटॅनियम ब्लॅक असणार आहे आणि एक असणार आहे रेसिंग रेड कलर. ओव्हरऑल तुम्हाला या बाईकचं कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. आणि अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आता मी हा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जर या बाईकला जर परचेस करायचं असं तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात ठिकाणी. चला मग मित्रांनो अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आता मी हा व्हिडिओ थांबवतो आणि चॅनलवरती जे लोक नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. याच्यामुळे जे पण माझ्या व्हिडिओ मी जे बनवत राहील तुम्हाला त्याची तुम्हाला नोटिफिकेशन याच्यामध्ये भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.